अभी 10:30 आम्ही पहिलेच अहवाल मागितला होता आणि त्या 10:30 संदर्भात प्रत्येक शाळेला आम्ही 2-2 प्रतिनिधी निवडले होते। त्यांच्याकडून ती जो आम्ही अहवाल बनवला तो व्यवस्थित आहे का नाही आहे आणि ज्या बेकायदेशीर सगळ्या प्रकार केलेला आहे शाळेने त्याचे पुरावे आम्ही जमा करतोय। अभी कुठेही कमी नाही पडलो पाहिजे। एकतर या सगळ्याच्यामध्ये ह्या सगळ्या अडचणी पुन्हा जर कारवाई व्यवस्थित झाली नाही तर मोठी अडचण आमच्या सगळ्यासमोर येईल। म्हणून त्याचे प्रत्येक शाळेचे 2 जण प्रतिनिधी केले, त्यांच्याकडून आपण पुरावे आता जमा करतो आहे। 8 दिवसात सगळे पुरावे जमा करून याच्यातले जे अतिशय कायद्याचं नॉलेज असेल, ज्यांनी अतिशय चांगला उत्साह याच्यामध्ये आहे, त्याची 5 जणांचा आम्ही पुन्हा विचारात घेणार। आता या सगळ्या याच्यानुसार आम्ही ते अहवाल पूर्ण सगळं झाल्यानंतर ते शाळेला नोटीस देणार, शाळेकडून पुन्हा माहिती मागितली जाईल आणि शाळेनं जर ते चुकीची माहिती सगळी दिली तर मग कारवाईचे प्रोसिजर सुरू होणार। सर, 50% फीस माफ करण्याची मागणी पालक करत आहेत, ते पॉसिबल आहे का सध्या? नाही, 50% फी माफीचा विषय नाही आहे। पहिली गोष्ट, जर जे फी घेतली आहे ती चुकीच्या पद्धतीनं घेतली आहे, बेकायदेशीर घेतलेली आहे। आता काही शाळेनं दरवर्षी फी वाढवली आहे, अर्थात 30,000 फी होती तर 2016-17 तर 17-18 त्यांनी 35,000 केली। एका वर्षात 5,000 फी वाढवली। कायदा काय म्हणतं का 2 वर्षानं फी वाढवली पाहिजे आणि वाढवली तर ते 15%च्या वर वाढवली पाहिजे। यांनी 15%च्या आतच वाढवली पण 1 वर्षाच्या आत वाढवली, 2 वर्ष स्थिर ठेवायला पाहिजे होती। आणि अनेक प्रकारचे, काही शाळा तर आम्हाला कागदपत्र देत नाही आहे, पालकांना धमक्या दिल्या जात आहे। 2 दिवसात याच्यातली जी एक शाळा आहे जी पालकांना अतिशय नोटिसा देऊन हरॅसमेंट करण्याचा प्रकार होत आहे, त्या शाळेवर आम्ही 2 दिवसाच्या आत फौजदारी गुन्हे दाखल करू, अध्यक्ष, मुख्याध्यापक, संचालकांवर गुन्हे दाखल करू, जे त्या पालकांना हरॅसमेंट करून जे तक्रार करतं त्या पालकांच्या विरोधात, जे तक्रार करतात पालक त्यांच्या विरोधात, जे काही शाळा पवित्र घेत आहे अशा 2-3 शाळा आहेत त्याच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करून अंदर टाकण्याचा सुद्धा प्रयत्न होईल। आणि म्हणून आम्ही शाळेच्या विरोधात नाही आहे, पण शाळा जी शाळा पालकांना लुटण्याचं फक्त काम करत असेल त्यांना मात्र आम्ही कुठल्याही पद्धतीनं सोडणार नाही आणि पालकांना पुन्हा सुरक्षा आम्ही देणार आहोत। जर अशा प्रकारचा पालकांना जर छळ करण्याचा प्रयत्न झाला तर जितकी कारवाई करता येईल तेवढी कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आता पहिली गोष्ट, तर जे यांनी नोटीस दिली ती एक बेकायदेशीर आहे, ती नोटीस देता येत नाही अशा पद्धतीनं। त्यांनी असं म्हटलं आहे का आम्ही तुम्हाला टी सी वापस देऊन देऊ। आता राईट टू एज्युकेशनमध्ये कायद्यामध्ये अशा पद्धतीचं शाळेला करता येत नाही। त्यांनी जर अशा पद्धतीनं केलं तर ते अतिशय चुकीचं होईल। शाळा उद्या जर याच्यातून एखाद्या पालकाची आत्महत्या झाली किंवा एखाद्या विद्यार्थ्यावर दुष्परिणाम झाला आणि त्याचीसुद्धा जबाबदारी त्या संस्थेची राहील, त्यांच्यामुळे जर हे विपरीत परिणाम झाले, एखादी अशा पद्धतीनं नोटीस देणे आणि उद्या त्याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यावरून किंवा पालकावर झाला तर न घडणारी गोष्ट जर घडली, उद्या एखाद्या पालकांना जर अशा पद्धतीनं समोर आलं तर त्याचेसुद्धा गुन्हे संबंधित संस्थेवर, इवन संचालकापासून तर त्या मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल होईल। नाही, आता रिकव्हरीसाठीच आम्ही जात आहोत। काय झालं माहीत आहे का, 20 ते 25 वर्षामध्ये या संदर्भात प्रशासनानं कधी कारवाईच केली नाही। 20 वर्षात एकाही शिक्षण संस्थेवर कारवाई केल्या गेली नाही, त्याची तपासणी केल्या गेली नाही, त्याच्यावर नियंत्रण ठेवल्या गेलं नाही, अंकुश ठेवला नाही, त्याच्यानं नेमकी कारवाई कशी करायची याच्यावरही प्रशासन मोठ्या प्रकारे अडचणीत आहे। त्याच्यानं आता काही पालकांची, चांगल्या शुद्ध पालकांची आम्ही त्यांनासुद्धा माहिती घेऊ, काही वकिलांची माहिती घेऊ आणि बेकायदेशीर आमच्याकडूनही कुठली कारवाई झाली नाही पाहिजे, पण बेकायदेशीर कुठली संस्था वागत असेल तर तिथे ते सुटलीसुद्धा नाही पाहिजे याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत। असं काही दयनीय गिने नाही आहे। तुम्हाला तुमच्या मते जे आहे, शाळा चकाचक असली, शाळेला कलर असला, शाळेची भिंत चांगली असली म्हणजे शाळा चांगली असं तुमचं मत आहे, ते फार चुकीचं आहे।
जिल्हावरची जे शाळासुद्धा कुठेही कमी नाही, कमी पडत असेल तर आम्ही तिच्या बाजूने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. जसं ते काय होतं आहे का, लोकांना आता सवय झालेली आहे. मी त्या लोकांना पण आक्षेप घेतो आहे, माझाही मुलगा नगर परिषदेच्या शाळेत शिकलेला आहे, कुठं कमी नाही. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकले होते, ते कुठं कमी पडले. आता हा संभ्रम लोकांना डोक्यातून काढला पाहिजे. ये तर अभी इन्होने ना रेकॉर्ड ही रखा नाही आहे ना, यांनी कुठल्याच प्रकारची माहिती ठेवलेली नाही आहे. ते आम्हाला स्वतः माहिती देत नाही काही शाळा, एवढ्या मोजर आहे. म्हणजे काही संस्था तर माहिती चार डबा मागितले पण ते देत नाही आहे, एवढी मजुरी आहे. पालक तर लई दूरची गोष्ट आहे, अधिकाऱ्यांना मात्र जे कायदेशीर माहिती द्यायला पाहिजे ते सुद्धा देत नाही, एवढी मजुरी वाढलेली आहे काही संस्थेची. माझ्यावर दबाव आलेला नाही आहे, मी माझ्यावर कोणाचा दबाव येऊ शकत नाही. आणि हिंदुस्थानात असा कोणी पैदाही झाला नाही दबाव आणणारा. मी जे त्याच्यावर चौकशी लावली होती त्याच्यावर काही वरिष्ठ लोकांनी त्याच्यावर स्थगिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता नेमकं कोण वरिष्ठ आहे, कोणं ते स्थगिती लावण्याचा प्रयत्न माझ्या आदेशाला दिले आहे, ते आपण तपासायला हवं लागेल. ते त्याच्यावरही कारवाई होत, तर कायदेशीर ते प्री नर्सरी किंवा नर्सरी हे घेताच येत नाही. कायद्यानं त्याची परवानगी नाही, कायद्यानं ते भरवता येत नाही, त्याच्यासाठी कायदा नाही आहे प्री नर्सरीसाठी. आणि तरीसुद्धा बेकायदेशीर, पूर्णतः बेकायदेशीर नर्सरीचे क्लासेस चालवणे, त्याचं कुठलं अस्तित्वच नाही आहे. आणि मग त्याच्याजवळून फी उकळणे, निश्चितच हे सगळे फौजदारी गुन्हे दाखल होईल. यातला अध्यक्षापासून सगळ्यांना अंदर जावं लागेल. त्यांनी जेवढी फी प्री नर्सरीची किंवा नर्सरी म्हणून घेतली असेल तर सगळीच्या सगळी वापस द्यावं लागेल. त्याची वेगळी आम्ही समिती वेगळी चौकशी करू. आणि प्री नर्सरी म्हणून जर काही शाळेच्या आवारात चालवलं असेल तर ते बेकायदेशीर आहे, त्याच्यावर कारवाई होईल. आत्महत्या ह्या आम्ही सांगतोय सरकारचं जेथपर्यंत मानसिकता शेतकऱ्याच्या प्रती प्रामाणिकता नाही येणार तेपर्यंत काही कमी होणार नाही. ती प्रामाणिकता आली पाहिजे. त्यासाठी उद्धवजी साहेबांनी पहिली घोषणा केली, कर्जमाफी दिली आल्या. बऱ्याच सरकारनं 5 वर्ष झाल्यानंतर शेवटच्या वर्षात घोषणा केल्या. हे सरकार असं आहे का, पहिल्याच वर्षी आल्याबरोबर पहिल्या म्हणजे खुर्चीवर बसाच्या अगोदर घोषणा झाली कर्जमाफीची. पहिलं पाऊल कर्जमाफीचं उचललं, आता आम्हाला काही वेळ तिथं द्यावं लागेल. सरकार निश्चितच, मी सांगतो, जसं आत्ता आपण नुकसान भरपाई झाली हे सुद्धा आम्ही म्हणणं आहे का, याच्यामध्ये पिकाचं नुकसान वेगळं झालं, कुठं शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची किमान हेक्टरी 10-20 हजारापर्यंतची मदत निश्चितच हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच गोष्टी, पण 70 वर्षाचा हा सगळा खेळखंडोबा आहे जो शेतकऱ्याच्या लुटीचा आहे. ते प्रत्येक सरकारनं याला लुटलं आहे. आणि मग हे लूट थांबवायची असेल तर ते काही 1-2 वर्षाचा विषय नाही आहे. मला वाटतं आपण 1-2 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं, पहिले त्याची लूट थांबणं, कांदा वाढला, कांद्याचे भाव वाढले, आपणच मीडियावाले सांगताय, गृहिणीचा उद्या फोटो घेणार तुम्ही, ते लढताना दाखवणार, कांदा 100 रुपये किलो झाला. याच्यामध्ये आपणही तपासलं पाहिजे का कोण याच्यात जबाबदार आहे. आता कांदा नाही खाल्ला तर मरत नाही कोणी, आणि कोणी मेला असेल तर आम्ही त्याला बक्षीस देऊ. आम्हाला सांगा की भाऊ हा मेला कांदा न खाल्ल्यामुळे. मग कांदा न वाढल्यामुळे एवढं बोंबल्याचं काय कारण आहे? म्हणजे आपण मीडिया म्हणून सुद्धा आपण हे थांबवलं पाहिजे नाही असेल तर कांदा खाय. माझं असं म्हणणं आहे का, कायदे सगळे जरी व्यवस्थित असले तर एक महत्त्वाचा कायदा केंद्रानं केला पाहिजे. आणि तो कायद्याच्या केंद्राचा जो कायदा केला त्याच्यामध्ये 2 ओळी आपण टाकल्या पाहिजे. एक तर 50% नफा धरून हमीभाव काढणे, आणि जो हमीभाव निघन
तो सक्तीनं खरेदी करणे त्या आम्ही बाबत खरेदी नाही केला तर संबंधित सरकार तिथं आम्ही पाहतोय पूर्णता ते सरकार कोसळण्यापर्यंत जो कायदा कायद्याची अंमलबजावणी सरकार करणार नाही ते सरकारसुद्धा अस्तित्वात राहणार नाही अशा प्रकारचा कायदा फक्त या दोन ओळीचा करा कुठल्याही गव्हर्नमेंट कुठल्याही पक्षानं आपण बच्चेकडून त्याचा गुलाम राहील. बरोबर आहे. एकतर माझं असं मत आहे का शिक्षणामध्ये खूप बदल करणं गरजेचं आहे. शिक्षण प्रणालीमध्ये त्याच्यामध्ये सगळे आता नवीन धोरण केंद्राचं आहे काही आपल्या गोष्टी आहे ह्या सगळ्या टाकून एक चांगल्या पद्धतीचं सगळ्यांना समान शिक्षण भेटलं पाहिजे. आखरी आम्ही पाहतोय का ही शाळा का मग या शाळेत जी शिक्षण भेटते जे दर्जेदार भेटते ते त्या शाळेत का भेटत नाही मग यासाठीसुद्धा आपल्याला एक कुठेतरी क्रॉस चेकिंग कुठेतरी वेगळा कायदा वेगळ्या प्रकारचा शासन निर्णय त्याच्यात निर्माण करावं लागेल. काय होतं आहे का एक शाळा चांगल्या पद्धतीत शिकवतं म्हणून तिथं गर्दी वाढतं आणि बाकीच्या 100 10 शाळा चांगल्या राहतात आणि मग 90 शाळेमध्ये कोणी जातच नाही पण तिथं का जात नाही त्याच्यावर का बंधनं येत नाही ती शाळा चांगल्या पद्धती का समोर येत नाही त्यावरही सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. आता गोंधळ काय झाला का 100 शाळा चांगल्या आणि 90 शाळेबद्दल लोकांच्या मतात संभ्रम निर्माण झाला. वास्तविक ते पण चांगले असू शकतं पण लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन हे होऊ शकतं त्यावर सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं समोर जावं लागेल. माझं असं मत आहे का समान शिक्षण भेटलं पाहिजे आणि ते समान सगळेला इवन हमाल करणारा असेल मजूर असेल त्याच्यापासून तर मंत्र्याच्या पुराला जे शिक्षण भेटतं त्याच ताकदीचं शिक्षण प्रत्येकाला कसं भेटता येईल यावरसुद्धा निर्णय घ्यावा लागणार याच्यावरसुद्धा काही कायदे करावे लागेल. या सगळ्या गोष्टीचा एक मोठा विषय आपल्याकडे आहे त्याला समोर जाताना अनेक अडचणीसुद्धा आहे त्या सगळ्या अडचणीला समोर जाऊन आपल्याला ह्या सगळा बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षाला हे म्हणावंच लागतं ते म्हटलं नाही तर मग त्यांची सत्ता येणार नाही त्यांना महत्त्व वाढणार नाही म्हणून ते त्यांचा तो एक भाग आहे तो बोलणं त्यांचं काम आहे. मला असं वाटतं का मंदिर मस्जिद बुद्धविहार किंवा अधिक काय असेल जे धार्मिक प्रार्थनेचे स्थळं असेल ते काही इतकं महत्त्वाचं नाही माझे असं मत आहे का त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का हॉस्पिटल अधिक काय मजबूत राहील. आम्ही रुग्णालयाकडे जर भाजपानं अधिक वर्गणी केली असती आणि सगळा असलेला पैसा जमा करून आता आमचं लक्ष हे हॉस्पिटल राहील तर कदाचित आम्ही भाजपाला सलाम केला असता. पण भाजप पुन्हा मंदिरात ते मंदिर टू मंदिर मस्जिद टू मस्जिद म्हणजे याच मुद्द्यावर खेळून पाहत आहे आणि इथं हे भाजपचं चुकत आहे. आपण जरूर हे प्रार्थना मंदिर धर्मस्थळ असलेच पाहिजे तिथं आपण गेलोच पाहिजे पण हे जात असताना आता काळाची गरज काय आहे इथे काळाची गरज आहे हॉस्पिटल चांगली असण्याची काळाची गरज आहे चांगले शाळा निर्माण करण्याची आणि मग अशा वेळेस आपण कुठल्या वेळेस कुठले मुद्दे घ्यावे अशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये भाजपा आहे तरी त्यांनी थोडंसं भरकटला जो पण आहे त्यांना त्यांनी थांबवला पाहिजे. नाही माझला विरोध नाही आता आवाज तुम्हाला बरोबर आला नसता म्हणून घातला नाही आणि तेवढ्या अंतरावर आहे. आम्हाला 15 तरी द्यावं लागेल. कसं आहे भाजपाची सत्ता होती भाजपमध्ये प्रवेश झाले आता एकनाथजी खडसे आले त्यांनी व्यक्तिगत देवेंद्रजीवरच सगळ्या तोफा टाकल्या. आता माझं असं मत आहे का हे सगळ्या बदल होत असताना त्या एकनाथजीचं जे काही ज्यांना जे अन्याय झाला असेल त्याच्यातून हा झालेला प्रवेश आहे आणि मला नक्की माहीत आहे का भाजपामध्ये एकनाथजी हे पहिल्या पंक्तीतले कार्यकर्ता होते नेता होते आणि त्यांच्यासारखा एक जबाबदार आणि अतिशय अभ्यासू माणूस जेव्हा पक्ष सोडून जातं तेव्हा पक्षाला आता संशोधन म्हणजे त्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे आणि ज्या भागात आम्ही पाहतो का निश्चितच खानदेशामध्ये आता भाजपा तिथं अनाथच्या अवस्थेत आहे. एकनाथ गेले आणि भाजप तिथं अनाथ झालेली आहे म्हणून याचं संशयामाटे चांगलं चिंतन भाजपानं करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीनं हा अतिशय महत्त्वाचा मला वाटतं राष्ट्रवादीसाठी तेवढंच महत्त्वाचा त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीला मजबूतीचा राहील
हे सुद्धा मला वाटतं आपल्याला सांगता येईल का? एकनाथजी खडसेंसारखा एक प्रभावी नेता आणि अभ्यासू आम्ही पाहतो का 8-8, 9-9 घंटे विधानसभेमध्ये भाषण करून सगळ्या मुद्द्याला स्पर्श करणारा नेता आज भाजपमध्ये नाही आहे. निश्चितच ते चिंतनाचा विषय आहे. महाराष्ट्र ऐसे कठीण समय में अधिवेशन की जीत करना वो कहाँ तक सही है? देखो अभी गुमराह करने की व्यवस्था है सब कुछ ना कुछ मुद्दे को. अब किसानों का मुद्दा महत्वपूर्ण है, वो छोड़ के अधिवेशन की तरह मांग करना मेरे को लगता है उचित नहीं है. असं नाही आहे. काय झालंय, कोर्टानं आतापर्यंत अध्यक्षाला कधीच स्थगिती दिली नाही, ही पहिली घटना आहे. त्याच्यानं हा सगळा गोंधळ उडाला आहे. पण सरकार मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, पूर्णतः पाठीमागं उभं राहील आणि जे जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न. ते आता आम्ही इथं सध्या राजकीय आलो नाही आहे, जेव्हा राजकीय येऊ तेव्हा ते सांगू. आता आपण महानगरपालिकेमध्ये आमची एक बैठक झाली, तो अतिशय महत्त्वाचा आहे. का अपंगासाठी एक चांगला घरासाठी ज्यांना जागा नाही आहे, ज्या अपंग बांधवाला जागा नाही आहे आणि घरही नाही आहे, त्यांच्यासाठी एक चांगला DPR करण्याच्या आपण सूचना दिल्या. त्याचा एक व्यवस्थित त्याचा प्लॅन तयार होईल. आयुक्तांना आमची बैठक झाली आणि एक अपंग बांधवाचं एक सर्वेक्षण तिथं आपण सर्वे करणार आहोत, ज्याच्यात अतिशय वाईट अवस्थेमध्ये असणाऱ्या अपंग बांधवाचा आपण एक लिस्ट तयार करू. एका घरात 4 अपंग असेल, बहुविकलांग असेल, असे सगळ्यांची एक लिस्ट करून त्यांना रोजगाराच्या संधीमध्ये कसं देता येईल तो पण आपण प्रयत्न करू. आणि मार्केटमध्ये जे गाळे आपण द्यायला पाहिजे अपंगाला 5% आरक्षण, ते इथल्या महानगरपालिकेनं दिलं नाही, ते गाळेचा अनुच्छेद सहित आता अपंगाला गाळे देण्याचासुद्धा आपण आदेश दिला आहे.